9 कोटी पोलीस अधिकाऱ्यांविरोधात घातलेल्या दरोडा प्रकरणी घनवट व चंदन शिवे अखेर सीआयडी पोलिसांना शरण आले आहेत. चोरावर मोर होण्याचा प्रकार सांगली पोलिसांच्या चांगलाच अंगलटाला आहे. गेल्या वर्षी मिरजेत झोपडपट्टीत 3 कोटी रुपये मेनुद्दीन मुल्ला यांच्याकडे सापडले आणि पोलीसही चक्रावून गेले. सांगली गुन्हे अन्वेषण शाखेने याची चौकशी सुरू केली असता कोल्हापुरातील वारणानगर येथून मोठे घबाड चोरल्याची माहिती तपासात उघड झाली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज चंदन शिवे, दीपक पाटील, शंकर पाटील, रवींद्र पाटील, प्रवीण सावंत यांनी छापा टाकला असता मोठी रक्कम या ठिकाणी आढळून आली. 13 मार्च 2016 रोजी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कल्पना न देता आलेल्या चंदन शिवे यांच्या पथकाने यातील 6 कोटी रुपये हातोहात लंपास केलेत. तर याची कुणकुण लागताच त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट यांनीही पैशाची हाव न रोखता चंदन शिवेसह दीपक पाटील, कुलदीप कांबळे, शरद कुरपळकर यांना घेऊन 15 मार्च 2016 रोजी या ठिकाणी येत 3 कोटी 18 लाख हडप केलेत. कोल्हापूर पोलिसांना याची कुणकुण लागताच कोल्हापूर पोलिसांनी 1 कोटी रुपये जप्त करता या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. या चौकशीत पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणारे सांगली पोलिसांचे हे रूप पुढे आले आहे. एकूण 2 दिवसात तब्बल 9 कोटी 18 लाख रुपये चोरी प्रकरणी 2 वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. ज्यांची ही रक्कम होती ते झुंजार सरणोबत यांनी याबाबतची रक्कम चोरीला गेल्याची फिर्याद कडोली पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यावरून घरफोडी आणि सरकारी अधिकारावर गैरवापर केल्याचा गुन्हा पोलीस निरीक्षक घनवट, सहाय्यक पोलीस निरीक्षक चंदन शिवे यांच्यासह 8 जणांवर हे गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्याने चंदन शिवे आणि घनवट यांनी सीआयडी समोर आपली शरणागती पत्करली आहे. त्यामध्ये 2 अधिकारी पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज चंद्र आलेले आहेत कोर्टाच्या आदेशाप्रमाणे. त्यांना अटकेची प्रोसिजर जी आहे त्याच्यामध्ये जी वैद्यकीय तपासणी वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांच्याकडे पुन्हा एकदा चौकशी करून तपास करून एकूण 7 पोलीस होते त्यातल्या एकाचा त्यातून बाकीचे 6 हजर होण्याचा आदेश होता. त्यामुळे इतर पोलिसांच्या संदर्भात त्यांना एकाचं दाखल नाही. हायकोर्टमध्ये 4 आरोपी गेले होते. ते 4 पैकी 3 जणांचा बेल नाकारण्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं होतं. त्यांनी सांगितलं की आम्ही आमचे अर्ज काढून घेतले आणि अर्ज काढून घेतल्यानंतर त्यांनी हजर करण्याची सांगितलं होतं. जे 3 जे आरोपी आहेत ते हजर होणार होते. 2 आरोपी हजर न झालेले अजून पोलीस हवालदार दीपक पाटील म्हणून पुढची प्रक्रिया काय असेल जे अजून अटक नाही त्यांना अटक करण्यासाठी काय नाही. आता हे जे अटक केलेले आहेत त्यांची त्यांची पोलीस कस्टडी घेणार, त्यांचा तपास करणार आणि जे नंतर अजून अटक झालेली नाही त्यांना अटकेसाठी प्रक्रिया ते आम्ही करणार.